नमस्कार ब्युटी स्टडी मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरातली तुम्ही ही टॅल्कम पावडर कशी वापरू शकता। आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की आपण ती नॉर्मली आपल्या चेहऱ्यावर रोज लावतो, पण हे सोडून देखील ह्याचे काय काय फायदे आहेत, कसं ह्याला वापरायचं ते मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण चालू करूया। पण व्हिडिओ चालू करायच्या आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असे रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते। चला तर मग आजचा हा व्हिडिओ चालू करूया। नंबर वन आहे ते म्हणजे फाउंडेशन सेट करण्यासाठी। जर समजा कधीही तुम्ही फाउंडेशन वापरले आणि तुमच्याकडे कोणती सेटिंग पावडर नाही आहे, कॉम्पॅक्ट नाही आहे, तर तुम्ही फाउंडेशन लावून तुमची ही जी घरातली पावडर असते ती तुम्ही लावायची आहे, तर ह्याने देखील मस्तपणे तुमचं जे फाउंडेशन असतं ते सेट होतं आणि चेहरा तेलकट वगैरे अजिबात होत नाही आणि फाउंडेशन पूर्ण चेहऱ्यावर खूप छान पद्धतीने सेट देखील होतं। त्यामुळे तुम्ही फाउंडेशन सेट करण्यासाठी तुमची घरातली पावडर नक्की वापरा। तुम्ही तुमच्या ह्या पापण्यांना असं मस्तपैकी मोठ्या आणि जाड दिसण्यासाठी पापण्यांना देखील पावडर थोडीशी लावू शकता। दोन्ही साईडला तुम्हाला लावायची तर दोन्ही पापण्यांना अशी पावडर लावून तुम्हाला त्याच्यावर मस्कारा लावायचा। तर जेव्हा आपण पावडर लावून मस्कारा लावतो तेव्हा आपले जे पापण्या असतात तो खूप लांब आणि अशा फुल दिसतात, जाड दिसतात। त्यामुळे तुम्ही ही ट्रिक पण नक्की ट्राय करा, थोडीशी आधी पावडर लावायची आणि नंतर मग त्याच्यावर तुम्ही मस्कारा लावू शकता। जर कधी तुम्ही जर क्रीम लिपस्टिक लावली आणि तुम्हाला मॅट लिप्स हवे असेल किंवा जर तुमची लिक्विड लिपस्टिक असेल आणि तुम्हाला मॅट लिप्स हवे असेल तर तुम्हाला परत थोडीशी ही पावडर घ्यायची आहे आणि तुमच्या ओठांवर लावायची आहे। असं केल्याने जी आपली क्रीम लिपस्टिक असते किंवा लिक्विड लिपस्टिक असते ती एकदम इन्स्टंटली मॅट लिपस्टिक होते। तर नंबर फोर आहे ड्राय शॅम्पू म्हणून तुम्ही घरातली पावडर वापरू शकता। जर समजा तुमचे केस चिकट झाले, तुम्हाला केस धुवायचे नाही आहे, तर जिथे जिथे चिकट केस झाले तिथे तिथे तुम्ही ही अशी पावडर अशी केसांना लावू शकता आणि थोडासा असं हे करायचं की तिथला जो तेलकटपणा असतो तो कमी व्हावा म्हणून आणि परत जिथे जिथे तेलकट झाले तिथे तुम्ही ही पावडर लावू शकता। असं केल्याने चेहरा केसामधला सगळा तेलकटपणा जातो, घाणवास जातो आणि आपल्याला एकदम छान फ्रेश केस देखील मिळतात। तर हा होता आजचा माझा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।